नमस्कार, मी श्वेता आरस, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांना स्वच्छता गृहाचा वापर करण्यासाठी जिन्याची चढ उतर करावी लागू नये यासाठी स्थानकातील 5 ते 8 क्रमांकांच्या फलाटावर जैविक स्वच्छता गृहे तयार करण्यात आली आहेत. ही स्वच्छता गृहे पर्यावरण पूरक असल्यामुळे फलाटांवर दुर्गंधी पसरण्याची शक्यता नाही. येत्या 15 दिवसात ही स्वच्छता गृहे खुली करण्यात येणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकात अपंग प्रवाशांसाठी फलाट क्रमांक 2 आणि 10 येथील स्वच्छता गृहांची उभारणी करण्यात आली आहे. ठाण्याहून प्रवास करताना या प्रवाशांना जलद लोकल पकडण्यासाठी फलाट क्रमांक 5 आणि 6 वर तर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी 7 आणि 8 या फलाटांवर यावे लागते. या फलाटांवर स्वच्छता गृहे नाहीत, त्यामुळे या प्रवाशांना स्वच्छता गृहांच्या शोधात जिने चढू किंवा उतरून प्रवाशांच्या मदतीने फलाट क्रमांक 2 किंवा 10 येथे जावे लागते. जिने चढ उतर करताना या प्रवाशांची हाल होत असतात. अपंग प्रवाशांचे होणारे हाल टाळण्यासाठी या फलाटांवर जैविक स्वच्छता गृह उभारण्याचा निर्णय काही महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने या स्वच्छता गृहांचे काम हाती घेतले होते. हे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले अशी माहिती रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. फलाट क्रमांक 5 आणि 6 वर 1 तसेच 7 आणि 8 वर 1 असे 2 जैविक स्वच्छता गृहे तयार करण्यात आली आहेत. लवकरच ही स्वच्छता गृहे प्रवाशांसाठी खुली होतील अशी माहिती ठाणे रेल्वे स्थानकाचे प्रशासकीय संचालक राजेंद्र वर्मा यांनी दिली आहे. येत्या काळात या स्थानकात आणखी अशी स्वच्छता गृहे उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.